कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। परंडा तालुक्यातील सोनगिरी या गावामध्ये उन्नत शेती समृद्ध शेतकरी या योजनेअंतर्गत मागण्यात आलेल्या कृषी यांत्रिकीकरण या योजनेतील ट्रॅक्टर व इतर अवजारे, विद्युत पंप व पीव्हीसी पाईप यासाठी प्राप्त झालेल्या अर्जांची 25% ते 50% सवलतीद्वारे घटक निहाय सोडत सुरू करण्यात आली आहे। कृषी विभाग सोनगिरी तालुका परांडा येथे ट्रॅक्टरसाठी 1074 अर्ज आले होते आणि इतर अवजारांसाठी 958 अर्ज दाखल देखील झाले होते। या सर्व प्राप्त अर्जांची लक्की ड्रॉ द्वारे निवड सुरू करण्यात आली। त्यावेळी परांडा तालुक्याचे कृषी अधिकारी मनीषा मिसा, मंडळ कृषी अधिकारी मंगलदास तावरे, हर्षद निगडे देवकर तर कृषी सहाय्यक गायकवाड, परांडा तालुक्यातील अर्ज केलेले शेतकरी ग्रामस्थ यावेळी बहुसंख्येने उपस्थित देखील होते। उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण, आरकेबीवाय कृषी यांत्रिकीकरण आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक मोटर आणि पाईप या विविध घटकांसाठी 1 जून ते 20 जून या कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने शेतकरी बांधवांकडून अर्ज मागविण्यात आले असते आणि सदर प्राप्त अर्जांची आज या ठिकाणी सोनगिरी तालुका कृषी अधिकारी कार्यालय परंडा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सोडत संपन्न होत आहे। सदर सोडतीसाठी संपूर्ण तालुक्यातून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी आहेत आणि ही सोडत आज या ठिकाणी संपन्न होत आहे असं तालुका कृषी अधिकारी परंडा यांनी सांगितले। धन्यवाद। प्रतिनिधी हनुमंत मस्तूत, कॉमन न्यूज मराठी, माढा।